फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अंगत पंगत को पॉवर्ड बाय फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल आणि स्पेशल पार्टनर LG हिंग मध्ये. तर मंडळी, आता वेळ झाली आहे मिक्स मेजवानीची. पारंपरिक रेसिपीजला फ्युजनचा तडका. तर आजच्या या फ्युजन मध्ये आपण काय पाहणार? आज एक सोपी रेसिपी निवडली मी, त्याचं नाव आहे चना कोलीवाडा. चना कोलीवाडा, वा. पण त्यासाठी लागणार साहित्य काय ते पाहूया. हो, तर इकडे माझ्याकडे काबुली चना आहे. रात्रभर त्याला पाण्यात भिजून मग आज रेसिपीच्या आधी थोडासा उकळून घेतलाय. अख्खा शिजला नाहीये तो, 50% तो चांगला उकळलेला आहे. बर, त्याच्याबरोबर मैदा आहे, दही आहे, कॉर्नफ्लोअर आहे, नंतर इकडे थोडस हिंग, मिरची पूड, हिरवी मिरची, इकडे लसणाची पेस्ट, गरम मसाला, कोथिंबीर आणि शेवटी लागणार मीठ. वा, क्या बात आहे, एकदम सोप्प साहित्य आहे, सगळं आपल्या घरी अवेलेबल असतं. तर आता आपण पटकन बघूया कृती काय करायची. अगदी कृती पण सोपी आहे, चालू करतो लगेच. सगळ्यात आधी आपण काय करतोय? सगळ्यात आधी मी असे हे दोन बाउल घेतोय. ओके, मग या एका बाउल मध्ये आपण थोडस कॉर्नफ्लोअर घेणार आहे. कॉर्नफ्लोअर आजकाल प्रचलित झालंय, पण जेव्हा कॉर्नफ्लोअर नव्हतं किंवा आपल्याला एवढं माहिती नव्हतं तेव्हा लोक या रेसिपीसाठी बेसन वापरायचे. बर, तर चना कोलीवाडा तर ही फ्युजन का बाबा? तर फ्युजन अशासाठी की जी ओरिजिनल रेसिपी आहे, म्हणजे अमृतसर मध्ये तू कधी गेलेस? हो, गेले. हा, तर अमृतसर मध्ये जागोजागी अमृतसरी मच्छी मिळते, त्याच्या ऐवजी आपण चना वापरणार आहे. आणि मुंबईच्या सायन एरियामध्ये, कोलीवाडा एरियामध्ये जिकडे बरेचसे पंजाबी राहतात, तिकडे ही रेसिपी खूप प्रसिद्ध आहे, म्हणून त्याचं नाव चना कोलीवाडा. काय काय घातलं? कॉर्नफ्लोअर, मैदा, मग मिरची पूड, आता त्यात हिंग, हो हिंग थोडस घातलं, बरोबर, मीठ, थोडीशी कोथिंबीर, थोडासा गरम मसाला, त्यात थोडी लसणीची पेस्ट. ओके, त्यात साधारणतः अर्धा वाटी दही आहे. बर, सगळी ही सामग्री झाल्यावरती त्याला छान आपण एकत्र करून घेऊ. थोडस पाणी घालणार. हा, मी आता विचारणारच होते, कसं हळूहळू मलाही थोडा थोडा अंदाज यायला लागला ना की आता काय लागू शकतं. मी म्हटलं होतं तसं आपल्याला एक बॅटर जशी कन्सिस्टन्सी असते, ओके, तसं पाहिजे ते. अजून आता काय करतोय आपण? तेल गरम करून घेऊया. तर आता आपल्याला ते फ्राय करण्यासाठी आपण सर्वप्रथम घेतोय फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल. फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल हे कमी फॅट्स आणि नैसर्गिक जीवनसत्वांनी समृद्ध आहे. चला, तेल गरम होतं इकडे. आता हा जो आपला बाउल होता त्यात थोडासा सुखा मैदा, सुख कॉर्नफ्लोअर, थोडी मिरची पूड, परत तेच इन्ग्रेडियंट सगळे आपण वापरतो. ओके, थोडीशी कोथिंबीर आणि मग शेवटी मीठ. मीठ, सगळ्या गोष्टी आल्या. आता ह्याला आपल्याला कोट करायचं, बाउल घ्यायचं आणि ह्याला, वा, छान त्याला आपलं सुख कोटिंग झालेलं आहे, पण त्यात थोडस जास्तीच आहे, ते कमी करायचंय. तर असं घेऊन बर हा कार्यक्रम संपला. आता काय, फक्त तळायचं, तेल गरम करायचं, परत एकदा हे जे बॅटर आहे त्यात हे चणे सगळेच एकत्र नको. परत एकदा मला स्पायडर लागणार आहे, तर हे चणे घेऊन परत एकदा स्पायडरचा वापर करून जे एक्स्ट्रा किंवा जे जास्तीच आहे ते आपण स्पायडर मधनं खाली निथळून घेतो. बर, तेल गरम झालंय की नाही? आता हे टाकताना कसे टाकायचे माहितीये? सगळे एका ठिकाणी नाही टाकायचे, बुंदी कशी पसरवतात तसंच हे असं हळूहळू सगळीकडे. बर, आणि हे तळता तळता ना थोडस हा जो स्पायडर किंवा झारी जी असते तो थोडा मध्ये मध्ये असं हलवत राहायचं, नाही तर बरंच चिकटत ते. बर, तर थोडस कुरकुरीत होईपर्यंत तळूया त्याला. बर,
छान आता हे फ्राय झालेत, खरपूस झालेत, मस्त लालसर रंग आलाय. करेक्ट. एका चांगलं तेल निथळून काढून घेऊया. वा, ते थोडेसे चिकटतात सुद्धा, म्हणूनच ते बाउल मध्ये काढलेत मी. आता हेच तेल जे आहे त्यात जरा वरतून घालण्यासाठी ज्या मिरच्या आहेत त्या सुद्धा तळून घेऊया. बर, चला मिरची पण त्याच तेलात आपली छान तळून झाली. मस्त. बर, आता यातले काही चिटकलेले असतात तर काहीच त्याचा प्रॉब्लेम नाही. थोडस चटपटा बनवायचं आपल्याला तर चाट मसाला थोड तिखट आणि कोथिंबीर. मग अशी एक मी दाणा खाऊन बघितलेला तर मला किंचित मीठ कमी वाटलं तर काय हरकत ना. कमी पडलं तुमच्याकडून तर वरून थोडस ऍड करू शकता. तर त्याच्यावरती कुठली एक प्लेट घ्यायची अशी आणि म्हणजे जे आपण मसाला आहे तोही लागतोय आणि चिकटलेले तुटतात सुद्धा. वा, आता फक्त आपल्याला फक्त ते प्लेट मध्ये प्लेटिंग करून घ्यायचंय. मस्त कुरकुरीत झणझणीत चटपटे असे आपले चना कोलीवाडा तयार आहे. कडक दिसत आहेत हे, आता मी खाऊन बघते कसं झालेत. गरम आहे, गरम आहे. वा, संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम परफेक्ट आणि खूपच कमाल झालेत. असं वाटतंय हे चणे बसल्या बसल्या संपवून टाकावेत. मी तर संपवणारच आहे, पण तुम्हालाही संपवायचे असतील तर ते आधी बनवायला लागतील की नाही, आणि ते बनवण्यासाठी तुम्हाला साहित्य लागेल, कृती लागेल, मग ते कसं लिहून घेणार? मोबाईलमध्ये टाईप करा किंवा वही पेन काढून त्यावर लिहून घ्या. पाहूया साहित्य आणि कृती. चणा कोलीवाडासाठी लागणारं साहित्य: शिजवून घेतलेले काबुली चणे 250 ग्रॅम, मैदा 1 वाटी, दही अर्धी वाटी, कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचे पीठ 1 वाटी, हिंग 1 छोटा चमचा, मिरची पूड 2 मोठे चमचे, हिरवी मिरची 8 ते 10, लसणाची पेस्ट 1 छोटा चमचा, गरम मसाला 2 मोठे चमचे, कोथिंबीर 4 मोठे चमचे, मीठ चवीनुसार, चाट मसाला चवीनुसार. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मक्याचे पीठ, मैदा, हिंग, मिरची पूड, मीठ, कोथिंबीर, गरम मसाला, लसणाची पेस्ट व दही घेऊन हे पीठ कालवून घ्यावे. काबुली चण्यात मैदा, कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचे पीठ, मिरची पूड, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ घालून घोळवून घ्यावे. सुक्या पिठाच्या मिश्रणात घोळवलेले काबुली चणे ओल्या पिठामध्ये घोळवून हे चणे गरम तेलात तळावेत. तळलेल्या चण्यांवर चाट मसाला, तिखट, कोथिंबीर घालून चांगले हलवून मोकळे करून घ्यावे. तळलेल्या हिरव्या मिरच्या व लिंबूनी सजवून हे चटपटीत चणा कोलीवाडा सर्व्ह करावेत.